नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. मला एक कमेंट आली होती चारुशीला म्हात्रे यांची की गावाकडचं पातळ असं वांग्याचं कालवण दाखवा, आणि माझ्या गावाकडे जसं वांग्याचं पातळ कालवण करतात ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. हे 3 वांगी घेतलेले आहेत. वांगी अशी घ्यायची लांब, म्हणजे हे जास्त पाणी पण लागत नाही, जास्त वेळ शिजायला पण घेत नाहीत. तर अशी वांगी घ्यायची, म्हणजे ती मऊ असतात आतून. त्यासाठी मी खोबरे घेतलेले आहे, किसून घेतलेले आहे खोबरे. साधारण तुमच्या किती तुमची क्वांटिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही खोबरे घेऊ शकता. लसणाचे 1-7-8 पाकळ्या घेतलेले आहे. मी शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे, ते बारीक करून घेतलेले आहे, रस्सा थोडासा मिळून यावा म्हणून. एक कोथिंबीर घेतलेली आहे. चिमूटभर हळद घेणार आहोत आपण. 1 टीस्पून म्हणा किंवा 1 टेबलस्पून काळा मसाला मी घरी बनवलेली. जिरी घेणार आहोत. हिंग साधारण हे टाकत नाही आहेत माझ्या गावाकडं, पण मी टाकते एक. आणि मीठ घेणार आहोत. तेल आणि पाणी आपण वापरणार आहोत शिजण्यासाठी. आपण कृतीला सुरुवात करू. तोपर्यंत आपण कढई गरम कराय ठेवून घेऊ. आपली कढई गरम होते तोपर्यंत वांगी आपण चिरून घेऊ. अशी वांगी चिरायची. देठ काढायचे. तुम्हाला जर आवडत असले देठ, काही जण देठ ठेवतात. अशाच उभ्या फोडी करतात गावाकडे. 4 फोडी केल्या तरी, म्हणजे अशा फोडी जरी 4 केल्या तरी चालतील. पाण्यात टाकले मी, म्हणजे काळे पडू नये वांगे म्हणून. थोडं तरी देठ ठेवायचं, पूर्ण देठ काढायचं नाही. देठात एक वेगळीच चव असते. हे वांग किडकं निघालेलं आहे, बघून घ्यायचं आपण. वांगी मला खूप छान भेटलेली आहेत. ही वांगी कमी पाण्यात सुद्धा लवकर शिजतात. भरल्या वांग्यांना तर खूप सुंदर वांगी येते. माझा भरल्या वांग्याचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. आता मी ही वांगी चिरून घेतलेली आहे. आपण 1-2 पाण्याने धुवून घेणार आहोत. आता तुम्हाला मी मसाला कुटताना दाखवणार आहे. गावाकडे उकळीत खलबत्त्यात असंच कुटतात, कारण शक्यतो लाईट नसते गावाकडे जास्त करून, त्यामुळं असे ह्या साधनांचा वापर करतात ते. प्रथम मी खोबरे घेणार आहे. लसूण आपण घेतलेला, आणि ह्याची एक वेगळीच चव असते. अस्सल आपण गावठी दाखवतोय, त्यामुळं मी हे खलबत्त्यात कुटत आहे. माझ्याकडं सध्या इथं उकळ नाहीये, माझ्या घरी उकळ आहे, त्यामुळं मी घरी गेल्यानंतर उकळीतच बऱ्याच वेळा मसाला कुटत असते. आता आपण कोथिंबीर पण घेणार आहोत. मी कोथिंबीर पण यामध्येच चेचून अशी, म्हणजे टेचून घेणार आहे बारीक करून. अशा खलबत्त्यात कुटून केलेल्या भाज्यांना एक वेगळीच चव असते. साधारणतः असं बारीक करायचं. हे मी बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपण खलबत्त्यातून काढून घेणार आहोत. आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ. आता आपली कढई गरम झालेली आहे. आपण तेल घालणार आहोत. साधारण 1-2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे मी. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण जिरी घालून घेऊ. हिंग आणि या वांग्याच्या पोळी.
आणि वांगी छान भाजून घ्यायची. अशा वांग्याला चांगले तांबूस दाग पडले पाहिजे, तर त्या वांग्यात रश्यात वांग्याचा अर्क उतरतो आणि छान चव येते. असं कच्चं वांगं नाही ठेवायचं. मी भरली वांगी करताना सुद्धा वांगी छान अगोदर परतून घेतली आणि मगच पाणी घालून शिजवली. वांग्याच्या फोडी आता आपल्या वांग्याच्या फोडी खरपूस भाजलेल्या आहे. आपण हे वाटण खलबत्त्यात वाटून घेतलेलं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण हे घालून भाजून घेऊ आपण. हे पण चांगलं भाजून घ्यायचं. लसणाचा एक कच्चा फ्लेवर राहिला नाही पाहिजे. आता आपण हे वाटण टाकलेले भाजलेले आपण चिमूटभर हळद घेतली होती ते घालणार आहोत. आपल्या काळ्या मसाल्यात हळद असल्यामुळे आपण हळद जास्त घेतलेली नाही. हा काळा मसाला तो पण घालून हलवून घ्यायचं चांगलं. आणि पाणी घालून देऊ आपण. साधारण मी एक ग्लास अगोदर पाणी घातलं होतं, आता आपण परत अजून अर्धा ग्लास घालू. तुम्हाला किती आवश्यकता आहे त्यानुसार तुम्ही पाणी म्हणजे किती पातळ ठेवायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. एक चमचा मी मीठ घेतलं होतं. आपण 5 मिनिटं उकळी येण्याची वाट पाहू आणि मिडियम फ्लेवर 2 मिनिटं ठेवू. आता आपल्या वांग्याला भाजीला उकळी फुटलेली आहे. आपण एक लो फ्लेमवर ठेवू आणि एक लो फ्लेमवर ठेवून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ऍड करू आपण त्यामध्ये. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर सगळं तेल उडून जाईल शेंगदाण्याच्या कुटामुळे. आणि 5 मिनिटं आपण लो फ्लेमवर ठेवून देणार आहोत, म्हणजे ते आतल्या शेंगदाण्याचं कूट जे घातलेलं आहे ते पण शिजलं पाहिजे चांगलं. असंच गावाकडं असं उकळी आल्यानंतर दुसऱ्या बाजूला चुलीवर काढून ठेवतात आरावर आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मग ते असं आणि भाकरी करायला सुरुवात करतात. मग तोपर्यंत त्या रस्याला चांगली तरी येऊन जाते आणि मग इकडे भाकरी करत करत घरातले लोक जेवण करत असतात. आता आपले हे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे. आता आपण वांगं शिजले का बघू. वांग्याच्या फोडी चांगल्या परतून घेतल्यामुळे त्या जास्त वेळ शिजायला लागत नाही. हे पा शिजलेलं आहे. हे पा जास्त पण शिजवायचं नाही, मग ते एकदम असं मोकळं होतं वांगं. आपलं तयार झालेलं आहे वांग्याचं पातळ कालवण. आता मी गॅस बंद करून देते. आता आपण काढून घेऊ. अगोदर आपण वांगी घेऊ. आता माझ्या गावाकडे जसं वांग्याचं पातळ कालवून तयार केलं जातं तसं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.